मी कालही म्हणालो होतो की शेवटी जे काम दिलं जाईल ते मला केलं पाहिजे आणि जे काम मिळणार आहे ते निश्चितपणे प्रामाणिकपणे आणि आवडीनं केलं जाणार. दोन मोठे विषय आहेत, सहकार आणि नागरी उड्डाण. खरं तर एक मोठी मला असं वाटतं की एक संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माननीय अमितभाईंच्या नेतृत्वाखाली सहकार खात्यामध्ये मला काम करायची संधी मिळते आहे. माझ्यासाठी तोच एक मोठा खूप आनंदाचा क्षण आहे जे आता मला समजलं. त्यामुळे मुळात मी येतो महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रामध्येच सहकाराचं मोठं जाळं आहे, सहकाराकडनं समृद्धीकडे आपण म्हणतो. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचं माध्यम म्हणजे सहकार आहे. आणि मग या माणसाचा उद्धार करणं, त्याचं जीवन सुकर करण्यासाठी म्हणून सहकाराचं माध्यम हे खूप मोठं प्रभावी माध्यम आहे. आणि यासाठी मला काम करायला मिळतं आहे. मी निश्चितपणे त्याच्यामध्ये माननीय अमितभाईंच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मी चांगलं काम करीन असा मला विश्वास वाटतो. शिवाय नागरी उड्डाण खातं याच्यामध्ये सुद्धा खूप काम करण्यासाठी स्कोप आहे. आमचे नायडूजी त्याचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, मला त्यांच्यासोबतही काम करायला मिळणार आहे. आणि त्यामुळे एकूणच पुणे असेल, महाराष्ट्र असेल, देशातल्या आपण पाहिलं मागच्या काळामध्ये माननीय मोदीजींनी देशातल्या विमानतळांच्या संदर्भातले इतके विमानतळ नव्यानं झाली, किती चांगल्या पद्धतीनं या देशातली विमानतळ झाली, विमानसेवा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढली, विमान प्रवासींना एक चांगल्या प्रकारचं निश्चितपणे सुविधा देण्याचं मागच्या 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या काळामध्ये खूप चांगलं काम झालं. विशेषतः याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये होणारं विमानतळ, पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय होत असलेलं विमानतळ, पुण्याचं विमानतळ या याच्यावरती मला वाटतं आता निश्चितपणे खूप चांगलं काम मला या निमित्तानं करता येईल. मला असं वाटतं की मला काही वेळापूर्वीसुद्धा कल्पना नव्हती की कुठलं खातं असेल आणि मला कुठल्या खात्यामध्ये काम करायला मिळेल. पण आता जस माझ्या समोर आहे की सहकारमध्ये मला काम करायला संधी मिळाली. मुळातच एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यामुळे शेती असेल, सहकार या सगळ्या याच्यामध्ये एक निश्चितपणे माझ्यासारख्याला त्याची चांगली माहिती आहे आणि मला खूप काही अभ्यास करायचा आहे, शिकायचं आणि त्याच्यातून मला देशातल्या शेतकऱ्यांसाठी, देशातल्या सर्वसामान्य माणसासाठी सहकाराच्या माध्यमातून एक समृद्ध जीवन, समृद्धीकडे समाज नेण्यासाठी मला असं वाटतं खूप काम करण्याची संधी आहे. पण मला असं वाटतं आता ते चित्र पहिल्यासारखं नाही राहिलं. आज बऱ्यापैकी आपण पाहत असाल जिल्हा बँक असतील, सहकारी साखर कारखाने असतील, गाव पातळीवरच्या सोसायट्या असतील. मला असं वाटतं इथपर्यंत सुद्धा आज भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते, महायुतीतले नेते, आज आमचे अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे अनेक नेते आणि आज कार्यकर्ते सहकारामध्ये खूप चांगलं काम करत आहेत. त्यामुळे आता हे पहिल्यासारखं चित्र नाही राहिलं. आज आमच्याकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं सहकारात काम करणारे नेते आहेत आणि मला असं वाटतं की या सगळ्यांचंच मार्गदर्शन मला घेता येईल आणि चांगलं काम करता येईल. दुसरं जे खातं मिळालं ते सिव्हिल एव्हिएशन हे अतिशय क्रीम खातं समजलं जातं, बरेच जण यासाठी इच्छुक असतात आणि त्याचा एम्बॉइस म्हणून तुम्हाला काम करायचं. अनेक अडचणी आलेल्या आहेत, अनेक ठिकाणी घटना घडलेल्या आहेत, लोक राहतात विमानतळावरती बसून जेवलेले आहेत, मला असं वाटतं की आता एखादं काम हातामध्ये घेतलंय, काम करायला मिळालंय तर सुरुवातीला तेच केलं जाणार की त्याच्यामध्ये नेमक्या या मध्ये काम करताना काय नेमक्या अडचणी आहेत, काय सुविधा करण्यासारख्या आहेत, काय या देशाच्या भविष्यामध्ये पुढच्या काळामध्ये नागरी उड्डाण म्हणून या खात्यामधनं काय करण्यासारखं आहे, या सगळ्यावरती काम करायचंय. मला असं वाटतं की आज जस्ट आत्ता मला ती जबाबदारी मिळतीये, अजून त्याच्यावरती आपल्याला काम करायचं. मी याच्यानंतर पुढच्या काही काळामध्ये निश्चितपणे आपण याच्यावरती बोलू शकतो.